नमस्कार, मी विजया हवामान. गणित विधानसभेचा या सिरीज अंतर्गत आपण वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा जाणून घेत आहोत. कोणत्या मतदारसंघात नेमकी कोण उमेदवार असणार, कोण कुणाला मात देणार आणि कोण शेवटपर्यंत टिकणार हे आपण या सिरीजच्या अंतर्गत समजून घेत आहोत. आज आपण खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचं गणित समजून घेऊयात. दिलीप मोहिते पाटील हे लक बाय चान्स निवडून येत होते की खरोखर कामाने निवडून येत होते हे आता 2024 कळू शकतं. कारण म्हणजे फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस, फुटलेली शिवसेना आणि बदललेली विधानसभेची समीकरणं. या सगळ्या गोष्टींवरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत खेड पंचायत समितीचे उपसभापती आणि शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभेचे समन्वयक अमोल पवार सर. नमस्कार. नमस्कार. जसं विधानसभेचं गणित सुरू झालं, गणित बदलली आणि ज्यावेळी आम्ही खेड आळंदी विधानसभेचं अनालिसिस करायला घेतलं त्यावेळी असं कळतं की जर दोघा तिसरा आला नाही तर पुढची सीट पडते. आता दोघा तिसरा येऊ नये यासाठी महाविकास आघाडीमध्ये अगोदर तुम्हाला समन्वय करणं गरजेचं आहे आणि हा समन्वय करून फक्त अमोल पवारच शकतात अशा सुद्धा आम्ही चर्चा ऐकल्या. काय सध्या खेड आळंदीचं लेटेस्ट स्टेटस काय? खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाची मागच्या 20 वर्षाची जर राजकीय परिस्थिती पाहिली तर प्रस्थापिताला म्हणजे विद्यमान लोकप्रतिनिधीला जर त्या ठिकाणी विजय मिळालेला आहे तो एकापेक्षा अधिकचे जर उमेदवार विरोधामध्ये असले तर त्या ठिकाणी त्यांना विजय मिळवणं सोपं जाते. तो हा अनुभव 2009-2014 अपवाद वगळता 2019 त्याच पद्धतीने त्यांचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे. आणि खेड तालुक्यातल्या राजकीय मंडळींसहित त्या ठिकाणी सर्वसामान्य मतदारसुद्धा या भूमिकेमध्ये आहे की या ठिकाणी जर विद्यमान लोकप्रतिनिधीच्या विरोधात, आमदारांच्या विरोधात एकास एक अशी जर निवडणूक झाली तर तिथं 100% विजय हा त्या ठिकाणी मिळेल अशी परिस्थिती खेड आळंदीमध्ये आहे. आणि ज्याचा उल्लेख आपण केलात की माझ्या नावावरतीच हे एकमत कसं होऊ शकतं, त्याचं कारण असं आहे, स्वर्गीय माजी आमदार नारायणराव पवारांना बरोबर काम करणारा मी एक कार्यकर्ता, त्यांच्या माध्यमातून युवक काँग्रेसचा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून मी काम केलं, जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम केलं. आणि 2004 नारायणराव पवारांच्या पराभवानंतर 2008 मार्केट कमिटीची इलेक्शन असेल, त्यानंतर झालेली 2012 जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असेल, 2009 विधानसभा असेल आणि 2014 विधानसभा असेल, किंवा नंतर झालेल्या 2015 बाजार समितीची इलेक्शन किंवा 19 विधानसभा आणि आता नुकतीच झालेली बाजार समिती, या सगळ्या निवडणुकांमध्ये विद्यमान आमदारांच्या विरोधात विरोधकांची पक्षविरहित मोड बांधण्याचं काम आणि प्रयत्न हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी नेहमीच खेड तालुक्यामध्ये केलेला आहे आणि बऱ्याचदा आम्हाला त्याच्यामध्ये यश आलेलं आहे. आणि एकत्र मोड बांधल्यानंतर त्या ठिकाणी विद्यमान आमदारांचा पराभव करण्यास आम्ही त्या ठिकाणी यशस्वी झालेलो आहे. त्यामुळं आणि ह्या सगळ्या मागच्या 15-20 वर्षांमध्ये या सगळ्या विरोधकांना एकत्र करत असताना त्यांच्याशी माझे आलेले संबंध, मैत्रीचे संबंध आणि त्या मैत्रीच्या संबंधातूनच ह्या ठिकाणी हे तालुक्यामध्ये चर्चा आहे की माझ्या नावावरती एकमत होऊन एकास एक उमेदवार हा दिलीप मोहितेंच्या विरोधामध्ये अमोल पवार हा होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. जसं तुम्ही सांगितलं, दिलीप मोहिते पाटील निवडून येण्यामागेच कारण होतं की आमच्यातलेच 2-3 उभे राहतात आणि त्यामुळे विधानसभेचं गणित जे आहे ते बदलतं. दिलीप मोहितेंचा सध्याचा ड्रॉबॅक म्हणण्यापेक्षा एकच मुद्दा लोकांना खटकला की त्यांनी शरद पवारांना सोडून ते अजित पवार गटामध्ये गेले. सध्याची ओव्हरऑल जर परिस्थिती बघितली तर खेड आळंदीमध्ये महाविकास आघाडीची ताकद किती? खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ हा मुळातच तसा शिवसेनेचं मतदान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, संघटन चांगलं आहे आणि त्याचबरोबरीने पवारसाहेबांना मानणारा सुद्धा मतदार तिथं मोठ्या प्रमाणात आहे. जरी पवारसाहेबांना किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जरी विद्यमान आमदाराबरोबर गेले असले तरीसुद्धा जो पवारसाहेबांना मानणारा मतदार आहे तो मोठ्या प्रमाणात खेड आळंदीमध्ये आहे आणि त्यामुळं खेड आळंदीमध्ये महाविकास आघाडीची परिस्थिती एकदम चांगली आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांना महाविकास आघाडीचे उमेदवार होते, त्यांना 46,000 अधिकचं मतदान त्या ठिकाणी मताधिक्य हे खेड तालुक्याने त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळं महाविकास आघाडीची परिस्थिती त्या ठिकाणी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगली आणि भक्कम आहे.
आणि सगळ्यांमध्ये आमच्यामध्ये एकमत आहे की ह्या वेळेस कसल्याही परिस्थितीमध्ये आपण जो कोणी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेल, पक्षा महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ ज्या कोणत्या पक्षाला जाईल, मग शिवसेनेला जाईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाईल, काँग्रेस पक्षाला जाईल, ज्या कोणत्या पक्षाकडे हा मतदारसंघ जाईल आणि पक्ष ज्याला कोणाला उमेदवारी देईल त्याच्यामागं आम्ही सगळेजण ठामपणे त्या ठिकाणी ताकदीनिशी उभे राहू. महाविकास आघाडीचा आमदार करण्याचा निर्धार आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. बरं, आत्ताची जी परिस्थिती आहे, अमोल पवारांचं नाव फ्रंटला येत आहे, कारण काय? तर त्यांचा बड्डे. बड्डेला तुमच्या मंचावरती विरोधकही होते, तेही म्हटले अमोल पवार असतील तर चालतील. म्हणजे जे जे आले विरोधातले आले, सत्ता पक्षातले आले, पण जर अमोल पवार असेल तर काम करू गं, असा जो दिलेला शब्द आहे, त्यामुळे एक हाती बाजू तुमच्याकडून पलटते. काय नेमकी सगळ्यांसोबत एकोपा धरू नये तो कसा धरू नये आणि तुमच्या नावाची चर्चा कशी काय व्हायला लागली? मी सांगितल्याप्रमाणे स्वर्गीय माजी आमदार नारायणराव पवारांबरोबर ती त्यांच्याबरोबर काम करत असताना, त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना 2004 पासून मागच्या 20 वर्षामध्ये वेगवेगळ्या निवडणुकांच्या माध्यमातून किंवा तालुक्यातल्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून कधीही पक्ष न पाहता किंवा कोणता कार्यकर्ता कोणत्या गटाचा आहे, कोणत्या तटाचा आहे हे न पाहता मी काम केलेलं आहे. त्यामुळं सर्व पक्षामध्ये माझा चांगला मित्रपरिवार आहे. तालुक्याचे जे काही आपण ज्यांना की वोटर्स म्हणतो, म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य असतील, सभापती असतील, बाजार समितीचे संचालक, आजी माजी संचालक असतील, माजी सरपंच, चेअरमन, ही जी काही प्रमुख मंडळी तालुक्यामध्ये जी राजकारणाची दिशा ठरवतात, त्या सगळ्या मंडळींबरोबर मागच्या 20 वर्षामध्ये माझे आलेले संबंध, ह्याच्यामुळं तालुक्यातले सगळे मित्रपरिवार हा एकच त्या ठिकाणी त्यांचा भूमिका आहे की जर तू असशील तर आम्ही तुझ्याबरोबर पक्ष न पाहता आम्ही तुझ्या मागं ठामपणे उभं राहू. आणि त्याच्यामागं दुसरं एक कारण आहे की आता इतर जे कोणी आमचे स्पर्धक, म्हणजे मी विरोधक म्हणणार नाही, पण माझ्याबरोबर ज्यांची आता उमेदवारीसाठी जे स्पर्धक असतील महाविकास आघाडीतले आमचे सहकारी, त्यांनी कधी ना कधी विद्यमान आमदारांचं दिलीप मोहितेंच्या व्यासपीठावरती ते गेले, त्यांचं काम केलेलं आहे. परंतु माझ्यासारखा कार्यकर्ता 2004 नारायणराव पवारांच्या पराभवाचा त्या ठिकाणी वचपा काढण्यासाठी मागची 20 वर्ष राजकीय त्या ठिकाणी माझी ताकद कमी असतानापासून आजपर्यंत मागच्या 20 वर्षात ही ताकद निर्माण करेपर्यंत मी ती भूमिका प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे. आणि विद्यमान आमदारांच्या विरोधात जी कोणती निवडणूक येईल, मग PMRDAची इलेक्शन असू द्या किंवा बाजार समितीची निवडणूक असू द्या, प्रत्येक निवडणुकीमध्ये पंचायत समितीची निवडणूक असू द्या, ह्या विद्यमान आमची जी पंचायत समिती, मी ज्या पंचायत समितीच्या टर्ममध्ये 17 ते 22 मध्ये काम केलं, त्याच्यामध्ये शिवसेनेची बहुमत असताना आणि शिवसेना राष्ट्रवादीची महाविकास आघाडीमध्ये एकत्रित राज्यामध्ये सत्ता असताना विद्यमान आमदारांनी शिवसेना फोडून त्या ठिकाणी घेऊन गेले. त्यावेळेस शिवसेनेचे फक्त 2 सदस्य ज्योती आरगडे आणि भगवान पोकरकर विद्यमान सभापती हे दोघंच शिवसेनेबरोबर राहिले. आणि मी काँग्रेसचा सदस्य असून सुद्धा त्यावेळेस शिवसेनेचा म्हणजे एक विरोधातली भूमिका त्या ठिकाणी ठामपणे पार पाडली आणि उच्च न्यायालयामध्ये जाऊन 3 महिने त्या निवडणुकीवरती त्या ठिकाणी स्टे मिळवण्याचं काम केलं. हे तालुका जाणतो की ज्या ज्या वेळेस विद्यमान आमदारांच्या विरोधात कोणत्याही निवडणुकीच्या माध्यमातून लढण्याची आणि भूमिका घेण्याची वेळ येते, त्यावेळेस अमोल पवार हा त्या ठिकाणी ठामपणे विरोधातली भूमिका बजावत असतो. कसल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज किंवा तडजोड मी त्या ठिकाणी राजकारणात करत नाही. आपल्याला काय मिळेल ह्यापेक्षा तालुक्यातल्या जे कोणी दिलीप मोहितेंच्या किंवा विद्यमान आमदारांच्या विरोधातले कार्यकर्ते आहेत त्यांची भूमिका घेऊन काम करण्याचं काम मागच्या 20 वर्षात मी केलेलं आहे. आणि याची सगळ्याची जाणीव कार्यकर्त्यांना आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांना माहिती आहे की विद्यमान आमदारांच्या विरोधात जर कोणी ठोसपणे लढू शकतो आणि या सगळ्या विरोधकांना, मग त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते असतील किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असतील आणि इतरही जे पक्षविरहित गाव पातळीवर काम करणारे कार्यकर्ते सरपंच चेअरमन आहेत, या सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्या ठिकाणी दिलीप मोहितेंना शह देण्याची ताकद ही अमोल पवारमध्ये आहे, ही तालुक्यामध्ये चर्चा आहे. काँग्रेसमध्ये बराच काळ काम केल्यामुळे काँग्रेसचीही लोक बरीचशी तुमच्या संपर्कात आहे, त्यांची मतं वळवली जाऊ शकत आहे. शिवसेना ठाकरे गटातही तुम्ही लॉंग टर्म राहिलेत. काँग्रेस शिवसेना या दोन्हीच्या पाठिंब्यावरती तुम्ही मैदानात आलात तरी दिलीप मोहितेंच्या विरोधात असे कुठले मुद्दे घेऊन मैदानात राहणार? काय झाले, 2004 विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांना तालुक्यातल्या जनतेने त्या ठिकाणी थोडस राजकारणामध्ये स्वर्गीय माजी आमदार नारायणराव पवारांच्या त्या काळातल्या त्यांच्या आजारपणामुळे थोडंसं 4-6 महिने तालुक्याकडे दुर्लक्ष झालं.
आणि त्यांची राजकीय त्यावेळेची भूमिका, त्यांनी अपक्ष लढण्याचा घेतलेला निर्णय यामुळं निसट्या आणि थोड्या मताधिक्यांनी त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि 2004 दिलीप मोठेंना त्या ठिकाणी संधी मिळाली. परंतु पुढच्या 2004 ते 2014 आणि आत्ताची ही 5 वर्षे या सगळ्या कालावधीमध्ये तालुक्यामध्ये जी काही आमच्या औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जगाच्या नकाशावरती वाखणण्याजोगी MIDC ऑटो हब हे आमच्या चाकण परिसरामध्ये आहे. खूप मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या चाकण परिसरामध्ये त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात रोजगारही त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. परंतु खेड तालुक्यातल्या आमच्या सगळ्यात भूमिपुत्रांची त्या ठिकाणी एक शोकांतिका राहिलेली आहे की एवढी मोठी MIDC आपल्या जवळ येऊन सुद्धा आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांना रोजगार असेल किंवा वेगवेगळे ठेकेदारी असेल, मग त्याच्यामध्ये लेबर कॉन्ट्रॅक्ट असेल, ट्रान्सपोर्टचे व्यवसाय असतील, कॅन्टीनचा व्यवसाय असेल, असे असंख्य व्यवसाय ज्याच्या माध्यमातून आमचा स्थानिक तरुण हा त्या ठिकाणी स्वतःच्या पायावरती उभा राहू शकतो, चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतो, त्यांना त्या संधी मिळालेल्या नाहीत. कुठंतरी मुठभर बोटावं मोजण्या इतक्या लोकांचीच मक्तेदारी त्या MIDC आहे आणि ती मक्तेदारी मोडून का बोडीत काढण्यासाठी आणि ती मोडीत काढून सगळ्या कार्यकर्त्यांना, तालुक्यातल्या 2-4 हजार कार्यकर्त्यांना, तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची आणि व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. ती मागच्या 15 वर्षामध्ये दिलीप मोहितेंकडनं झालेली नाही. ही तालुक्यामध्ये खूप मोठी त्या ठिकाणी शोकांतिका आहे. तालुक्यामध्ये एक दहशतीचं वातावरण आहे. खोटे नाते गुन्हे कार्यकर्त्यांवरती त्या ठिकाणी दाखल केले जातात, ती एक भूमिका आहे. तालुक्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी तालुक्यातली जनता दिलीप मोहितेंना कंटाळलेली आहे आणि ज्या विकासाच्या मुद्द्यावरती ते म्हणतात की मी निवडणुका लढतोय, तर तो विकासाचा मुद्दा खरं तर खेड तालुका हा पुण्याला लागून असलेला, पिंपरी चिंचवड शहराला लागून असलेला तालुका आहे. खूप मोठी इंडस्ट्री त्या ठिकाणी आहे. 3-3 धरणं मोठ्यांनी, चासकमान, भामासखेड, कलमुडीसारखी धरणं आहेत. असंख्य भीमा, भामा आणि इंद्रायणीवरती कोल्हापूर पद्धतीचे असंख्य बंधारे आहेत. एक सुजलाम सुपलम तालुका आहे. परंतु त्या तालुक्याचं बकालीकरण होण्याच्या दृष्टीने जी वाटचाल चालू आहे त्या वाटचाल थांबवण्याची गरज त्या ठिकाणी सगळे जाणकार आणि आमची ज्येष्ठ मंडळी तरुण बोलून दाखवत आहेत आणि ते कुठंतरी होताना दिसत नाही आणि त्या मुद्द्यावरतीच ह्या निवडणुका खऱ्या अर्थाने होणार आहेत. बर, शेवटचा प्रश्न माझा असा असेल, जसं तुम्ही सांगितलं की पक्षांतर्गत म्हणजे महाविकास आघाडीमध्ये स्पर्धक बरेच आहेत, मग या स्पर्धकांमध्ये अमोल पवारांच्या नावावर हे सगळे एकमत करतील का? कारण जर दुसऱ्या तिसऱ्या आलात तर मग दिलीप मोहित यांची सीट पुन्हा लागते आणि अमोल पवारांची इमेजेस अशी, म्हणजे तुमची इमेजेस अशी की सगळ्यांना धरून चालणारा, मग या सगळ्यांमध्ये एकमत तुमच्या नावावर होऊ शकेल का? 100% त्याची मला खात्री म्हणण्यापेक्षा तसंच होणार आहे हे माझ्यापेक्षा तालुक्यामधल्या सर्वसामान्य माणूसही म्हणतोय आणि हे बऱ्याच वेळा दिसलंय. ज्याचा उल्लेख तुम्ही केलात की 29 मेला माझा वाढदिवस झाला, तिथं बरेचसे म्हणजे महाविकास आघाडीतले घटक तर सोडाच, परंतु महायुतीतलेही कितीतरी प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी येऊन जाहीरपणे सांगून गेले जर महाविकास आघाडीची उमेदवारी अमोल पवारांना असेल तर आम्ही ओपन येऊन त्या ठिकाणी त्यांचं काम त्या ठिकाणी करू, त्यांचा प्रचार करू. ही भूमिका नक्कीच त्या ठिकाणी आहे. कारण सगळ्या कार्यकर्त्यांना एक खात्री आहे, शेवटी मला आमदार व्हायचं नाही. आमदार हा या तालुक्यातल्या जनतेला जी अपेक्षित आहे, विद्यमान आमदारांच्या ज्या काही दडपशाहीचं राजकारण आहे त्या राजकारणाला कुठंतरी वाचा फोडणारा, त्याला ठोसा देणारा कार्यकर्ता म्हणून माझी त्या ठिकाणी ओळख आहे. मी कधीही तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तडजोडीचं राजकारण विद्यमान आमदारांबरोबर कधी केलेलं नाही आणि आता जे कोणी आमचे 4-2 सहकारी त्या ठिकाणी उमेदवारी मिळून आमदार होण्याची स्पर्धेमध्ये आहेत त्या सगळ्यांनी कधी ना कधी दिलीप मोहितेंच्या स्टेजवर गेले आहेत. कोणी 4 गेलाय, कोणी 2009 गेलाय, कोणी 2014 गेलाय आणि कधी ना कधी दिलीप मोहितेंचा त्या ठिकाणी प्रचार त्यांनी केलेला आहे. मी एकमेव असा कार्यकर्ता आहे की मी कधीही आमदार दिलीप मोहितेंच्या व्यासपीठावरती तर सोडाच, ते माझे जवळचे नातेवाईक आहेत, परंतु त्यांच्या राजकीय भूमिकेच्या विरोधामध्ये म्हणण्यापेक्षा आम्ही स्वर्गीय आमदार नारायणराव पवारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक विचार घेऊन 2008 आपणच्या नारायणराव पवारांच्या निधनानंतर सुद्धा ती भूमिका घेऊनच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मागच्या 20 वर्षामध्ये काम केलेलं आहे आणि ती भूमिका ठामपणे मी बजावू शकतो याचा विश्वास हा महाविकास आघाडीतल्या आणि महायुतीतल्या सुद्धा अनेक कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे ते सगळे कार्यकर्ते माझ्या नावावरती नक्कीच एकमत झालेले आहे आणि त्यामुळं तिथं विजय सोपा आहे. बर, चला तर समोर जर उमेदवार असेल म्हणजे जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांना बरोबरीचाच उमेदवार त्यांच्या विरोधात पाहिजे, जशास तसा पाहिजे आणि थेट भिडणारा पाहिजे, या अँगलनी अमोल पवार यांचं नाव फिट तर बसत आहे. आणि ओव्हरऑल जर मतदारसंघातील माहिती जर घेतली तर काँग्रेस असेल किंवा शिवसेना ठाकरे गट असेल दोन्ही
पक्षामधील जे काही पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, यांची एकजूट करण्यामध्ये सुद्धा अमोल पवार हे एकंदरीतपणे जे आहे ती मोड बांधू शकतील. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा ते दिसून आलेलं होतं. त्यामुळे आता पाहणं हे गरजेचं आहे की दिलीप मोहिते पाटलांच्या विरोधात नेमकं मैदानात कोण येत आहे आणि ओव्हरऑल जशास तशी फाईट कोण देत आहे. अशाच वेगवेगळ्या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांसोबत किंवा संभाव्य उमेदवारांसोबत आपण जे आहे त्या चर्चा करणार आहोत. आता इथेच थांबूया. जय महाराष्ट्र.